आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. कुरुंदवाड नगर परिषदेच्या घनकचरा प्रकल्पाचा नागरिकांना होतोय नाहक त्रास. आमच्या उसाला होणारा धोका कोण थांबवणार? शेतकऱ्यांचा टाहो. कुरुंदवाड नगर परिषदेच्या घनकचरा प्रकल्प परिसरातील आसपासच्या शेतकऱ्यांना चांगलाच धोकादायक ठरत आहे. कुरुंदवाडचा घनकचरा प्रकल्प हा शेती जमिनीलगत उघड्यावरच आहे, त्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांच्या पिकाला तो धोकादायक ठरत आहे. प्रकल्पाच्या शेजारीच गट नंबर 103 मध्ये अविनाश चव्हाण या शेतकऱ्याची शेती आहे. या शेतीत त्यांनी 2 एकर ऊस लावलाय. मात्र घनकचरा प्रकल्पातून येणाऱ्या प्लास्टिक, कागद व अन्य कचऱ्यामुळे त्यांच्या ऊस शेतीचं मोठं नुकसान होत आहे. सतत धुमसत राहणाऱ्या कचऱ्यामुळे उसाला धोका आहे. एखादा पेटता कागद उसात येऊन पडला तर माझा ऊस कोण वाचवणार, अशी संतप्त विचारणा चव्हाण यांनी केली. कुरुंदवाड नगरपालिकेच्या प्रशासनानं आणि पदाधिकाऱ्यांनी या गंभीर प्रश्नाकडे लक्ष द्यावं आणि प्रकल्पाभोवती तटबंदी करून आसपासच्या शेतकऱ्यांचं नुकसान थांबवावं, अशी मागणी या शेतकऱ्यांकडून होत आहे. महानगर न्यूजसाठी कुरुंदवाडहून मोहन जमादार. नमस्कार. कुरुंदवाड, संजय रामचंद्र चव्हाण, बाजारपेठ कुरुंदवाड. आमच्या इथे शेजारी शेती आहे. नगरपालिकेने सगळे कचरा टाकल्यामुळे सगळ्या पिशव्या सगळ्या आत अंगाला घेतात आणि त्या पिशव्या सगळ्या आत असल्यामुळं पाणी पाजताना त्रास होतो, जाळ्या तुटलेल्या आहेत. ह्याच्यासाठी नगरपालिकेनं काय करावं हे आपण तात्काळीनं याच्यावर काहीतरी बैठक घेऊन लवकरात लवकर ते तोडगा काढावा. चव्हाण साहेब, मला सांगायचं आहे की हा घनकचऱ्याला सतत आग लागलेली असते, आग लागलेली सतत पेटलेला असतो. त्याचा पेटल्यानंतर जरी त्यातली थिणगी पडली, चुकून जरी ऊस बीस भेटला तर याच्यासाठी मग काय करू शकता नगरपालिका? म्हणजे शेतकऱ्यांचं जर नुकसान झालं तर तर तुम्ही नगराध्यक्षांना कधी सांगितले काय? हा सांगितले, कानावर घातले, आज बांधवा उद्या बांधवा चालूच आहे त्यांचं. तुम्ही याला फक्त संरक्षक भिंत बांधून घ्या, उंच बांधण्यासाठी ते परमिशन मागितलं तर हा परमिशन आहे सांगतात. अजूनपर्यंत कागद काय बांधकामाचं काय नाही तिकडं. म्हणजे सगळा घनकचऱ्याचा प्लास्टिक असू दे, कचरा असू दे, तुमच्या शेतामध्ये येते? होय, शेतामध्ये येतोय. कडनं सगळं आहे, हे कडनं असं सगळं तारा तुटलेले त्या कडनं, त्यामुळं हे घनकचरा पेटलेला असतोय. तुमचा ऊस सुद्धा पेटण्याची शक्यता आहे. किती एकर जमीन आहे तुमची इथं? इथे 2 एकर आहे. काय गट नंबर त्याचा? 123. 123 गट नंबर. आणि याच्याच कडेला हे कचरा घनक केंद्र आहे या ठिकाणी.